मिटाणो, मी किशोर कारसेकर. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीटच्या रिझल्टबाबत. तर मी प्रत्येक व्हिडिओ ज्यावेळेस शूट करतो किंवा ज्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्यावेळेस तुम्हाला अपडेट देतो, त्या अपडेटमध्ये मी नेहमी सर्व विद्यार्थी आणि पालकांना एकच गोष्ट सांगितलं आहे की जोपर्यंत आपली जी ऑफिशियल वेबसाईट असते, ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी जेव्हा ऑफिशियल डिक्लेरेशन येईल त्याच वेळेस कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवा. कारण पाहिलं असता बरेच काही ठिकाणी, म्हणजे जे काही इन्स्टिट्यूट आहेत काउन्सिलिंग प्रोसेसचे असू द्या किंवा जे काही नीटचे इन्फॉर्मेशन देणारे यूट्यूब चॅनल्स आहेत, त्या अशा बऱ्याच चॅनल आणि काउन्सिलिंग प्रोसेसच्या इन्स्टिट्यूटमध्ये असं पाहण्यात आलं की दुपारी 3:00 नंतर एक नीट रिझल्टची लिंक या ठिकाणी सर्क्युलेट करण्यात आली. तर नीटच्या लिंकमध्ये असं मेन्शन करण्यात आलं की नीटचा रिझल्ट तुमचा या ठिकाणी अनाऊन्स झालेला आहे, डिक्लेअर झालेला आहे. पण ऑफिशियल वेबसाईटवरती ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्रॉस चेक केलं तर ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी अशी कुठलीच माहिती अवेलेबल नव्हती. तर विद्यार्थ्यांनी हेच मला क्लिअर करायचं आहे, कारण आत्तापर्यंत आपल्याला जे आन्सर की मिळालेली आहे हे प्रोविजनल आन्सर की आहे. याच्यामध्ये आपल्याला फायनल आन्सर की आणखी NTA उपलब्ध झालेली नाही आहे. तर ज्याही वेळेस आपली फायनल आन्सर की येईल त्याच्या काही तासानंतर आपल्याला आपला नीटचा रिझल्ट या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, आता जे आपले पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी त्यांना सकाळीच याबाबत आपण अपडेट ऑलरेडी पोस्ट केलं होतं, ॲज वेल एज टेलिग्राम चॅनलवरती आपण या गोष्टी पोस्ट केल्या होत्या. ठीक आहे, आणि याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेही विद्यार्थ्याला या ठिकाणी 4-5 क्वेश्चनचे काही बोनस मार्क किंवा जे काही क्वेश्चन या ठिकाणी रॉंग होते याच्यासाठी मद्रास हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी. तर याही पिटिशनचा आपल्याला या ठिकाणी थोडासा डिस्टर्बन्स होऊ शकतो की आपला नीटचा रिझल्ट डिलेसाठी. ठीक आहे, तर आता याचं जर या ठिकाणी जेन्युइन रिझन्स असतील, जेन्युइन त्यांचे क्वेश्चन्स असतील, तर या ठिकाणी कोर्टातनं या ठिकाणी डिसिजन येईल. नसेल या ठिकाणी तर आपल्या NTAच्या वेबसाईटवरती आपला रिझल्ट या ठिकाणी येईल. पण रिझल्ट येण्यासाठी त्या अगोदर आपली फायनल आन्सर की या ठिकाणी येणार आहे, मगच आपला रिझल्ट येणार आहे. तर विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती असेल की जेही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे NTAची, याच वेबसाईटवरती आणि याच लिंकवरती आपण या ठिकाणी तुमचं जेही रिझल्ट असेल, जेही कुठली प्रोसेस असेल, हे तुम्ही ऑफिशियली चेक करा. अदरवाईज कुठल्याही अशा सोशल चॅनलच्या लिंकवरती या एखादं प्रमोशन असतं यूट्यूब चॅनलवाल्यांचं, यांच्या लिंकवरती तुम्ही विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या त्याही विश्वास ठेवू नका. इनफॅक्ट कधी आपण दिलं तरी देखील त्या लिंकवरती तुम्ही जॉईन करू नका. मी क्लिअर आणि स्पष्ट सांगत असतो. कारण का? कारण विद्यार्थी पालकास दिवसभर झालं बऱ्याच लिंकवरती ट्राय करत आहेत, याच्यामधनं असे होऊ शकते कदाचित तुमचा फोन हॅकसुद्धा होऊ शकेल. ठीक आहे, तुमच्या फोनमधल्या जे काही पर्सनल डिटेल्स आहेत त्या तुमच्या शेअर होऊ शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना जे इन्फॉर्मेशन हवे ते NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन घेणं गरजेचं असणार आहे. आणि ज्याही वेळेस या ठिकाणी ऑफिशियल रिझल्ट येईल त्यावेळेस मी तुम्हाला यूट्यूबवरती 100% माहिती देणार आहे. जसं मी ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे तशीच हे इन्फॉर्मेशनसुद्धा मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. ठीक आहे, त्यामुळे वेट करा, ज्याही वेळेस येईन अपडेट मी त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी पोस्ट करेन.